वेलकम बैक फ्रेंड्स, माय सेल्फ अनिल चौधरी। टुडे वी आर गोइंग टू लर्न एंड डिस्कस अबाउट द न्यू टॉपिक। द न्यू टॉपिक इज क्लॉज एंड टाइप्स ऑफ क्लॉजेस। आज आपण वाक्यामध्ये ज्या प्रकारचे क्लॉज असतात, सेंटेन्स मध्ये दिलेला क्लॉज आणि त्याच्यानंतर त्या क्लॉजचे कोणते प्रकार पडतात याची चर्चा करणार आहे। हा टॉपिक फार महत्वाचा आहे। आपल्याला ज्या वेळेला सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज आणि नाउन क्लॉज यांची त्या ठिकाणी माहिती घ्यायची असेल, ज्यावेळेला आपल्याला सेंटेन्सेस ट्रान्सफर करायचे, कन्वर्ट करायचे, त्यावेळेला याचे बेसिक माहिती असणं आवश्यक आहे। म्हणून आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी बघणार आहे, याच्यात चर्चा करणार की कशा पद्धतीने क्लॉज वाक्यामध्ये असतो, तो ओळखायचा कसा, याची चर्चा याच्यात होते। तर विद्यार्थी मित्रांनो, क्लॉज म्हणजे काय? तर क्लॉजचा अर्थ होतो वाक्यखंड। वाक्यखंड म्हणजे काय? तर वाक्याचा एक भाग, सेंटेन्सचा एक भाग। क्लॉज म्हणजे काय? सेंटेन्सचा एक भाग। त्याला आपण काय म्हणतो? क्लॉज। क्लॉज ओळखताना कशा पद्धतीने ओळखला जातो किंवा त्याची डेफिनेशन काय याची चर्चा आपण या ठिकाणी करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, क्लॉज म्हणजे काय? तर वाक्यामध्ये दिलेला शब्दांचा असा समूह की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो। सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे सेंटेन्सचा एक भाग क्लॉज असेल। या ठिकाणी दिलेला आहे समजा अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच फॉर्म अ पार्ट ऑफ सेंटेन्स। अ ग्रुप ऑफ वर्ड्स शब्दांचा असा समूह, अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच फॉर्म अ पार्ट ऑफ द सेंटेन्स, सेंटेन्सचा एक भाग आहे, वाक्याचा एक भाग आहे। अँड कंटेन सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इज कॉल्ड क्लॉज। त्याला क्लॉज असं म्हणतात की ग्रुप ऑफ वर्ड्स विच फॉर्म अ पार्ट ऑफ सेंटेन्स अँड कंटेन्स अ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इज कॉल्ड क्लॉज। त्याला आपण क्लॉज असं म्हणतो। ही क्लॉजची डेफिनेशन आहे की सेंटेन्सचा एक भाग असतो क्लॉज आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असेल। जसं त्या ठिकाणी क्लॉजचा आपण चर्चा करतोय तर दोन प्रकारचे क्लॉज आहे। देर आर टू टाइप्स ऑफ क्लॉजेस। देर आर टू टाइप्स ऑफ क्लॉजेस। वन इज अ प्रिन्सिपल क्लॉज अँड अनदर इज अ सबऑर्डिनेट क्लॉज। प्रिन्सिपल क्लॉजचं नाव आहे, कोणतं नाव आहे? एक मेन क्लॉज। आणि सबऑर्डिनेट क्लॉजचा त्या ठिकाणी अजून एक नाव आहे, डिपेंडेंट क्लॉज। हे दोन क्लॉज आहे, एक प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज। आता वाक्यामध्ये देताना आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हा प्रिन्सिपल क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता। ही ओळखण्याची फार सोपी खूण आहे जर त्या ठिकाणी त्याची डेफिनेशन आणि दिलेल्या ज्या काही क्ल्यूज आहे, महत्वाच्या गोष्टी, या जर लक्षात घेतल्या तर आपल्याला ओळखता येईल की प्रिन्सिपल क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता। प्रिन्सिपल क्लॉज कोणाला म्हणतो आपण? ज्या दिलेल्या वाक्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज कोणाला म्हणतो? ज्या दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे किंवा सब्जेक्ट नंतर प्रेडिकेट आहे, त्या संपूर्ण सेंटेन्सला, त्या क्लॉजला त्याचा संपूर्ण अर्थ आहे, त्याचा पूर्ण जर अर्थ त्याला क्लॉजला असेल, क्लॉज दुसऱ्या वाक्यावरती की दुसऱ्या क्लॉजवरती अर्थासाठी त्याला अवलंबून राहण्याची गरज नाही, त्याचं स्वतःचं मिनिंग त्याला असेल तर तो आपण त्या ठिकाणी प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो। फार महत्वाची गोष्ट आहे। जसं आपण म्हटलं आय रीड, एवढे दोनच शब्द घेतले आय रीड, तर हा सुद्धा एक पूर्ण प्रिन्सिपल क्लॉज आहे। म्हणजे काय आहे? तर सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट किंवा व्हर्ब, सब्जेक्ट आणि व्हर्ब आलं तरी त्याचा पूर्ण अर्थ त्याला असतो। आय रीड, मी वाचन करतो, मी वाचतो। आय राईट, मी लिहितो। आय गो, मी जातो। या पद्धतीने आय गो टू द स्कूल हे जे वाक्य हे पुढे वाढवल्यानंतर आपल्याला कळतं की ते पूर्ण वाक्य जरी असलं, म्हणजे पूर्ण क्लॉज जो आहे तो मिनिंग देतोय आपल्याला, पूर्ण अर्थ देतोय, म्हणून त्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो। प्रिन्सिपल क्लॉजची डेफिनेशन आहे तीच आहे, अ क्लॉज विच मेक्स कम्प्लीट सेन्स। अ क्लॉज विच मेक्स कम्प्लीट सेन्स, जो क्लॉज आपल्याला पूर्ण सेन्स करून देतो, पूर्ण जाणीव करून देतो। कशाची? इंडिपेंडेंटली, म्हणजे स्वतंत्रपणे त्याला त्याचा वैयक्तिक अर्थ आहे, अर्थासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहत नाही, इंडिपेंडेंटली आपल्याला सेन्स करून देतो। अँड डज नॉट डिपेंड फॉर मिनिंग, अर्थासाठी दुसऱ्यावर डिपेंड नाही, डज नॉट डिपेंड फॉर मिनिंग ऑन अनदर क्लॉज इज कॉल्ड प्रिन्सिपल क्लॉज। त्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो। जो क्लॉज अर्थासाठी दुसऱ्या क्लॉजवरती डिपेंड राहत नाही त्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज असं म्हणतो। एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पलच्या मदतीने आपल्याला कळेल की प्रिन्सिपल क्लॉज कसा ओळखायचा। या ठिकाणी जर दिलेलं वाक्य, जसं मी म्हटलं की आय राईट अ लेटर, आय राईट हा सुद्धा त्या ठिकाणी एक मेन क्लॉज आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे। आय राईट अ लेटर हा सुद्धा एक प्रिन्सिपल क्लॉज आहे, पूर्ण मिनिंग त्याला आहे। दोन शब्द सब्जेक्ट वर्ब असला तरी त्याला पूर्ण मिनिंग असतो। जसं वाक्य दिलं आय सब्जेक्ट गॉट मेन वर्ब, एवढं जरी असलं तरी त्या ठिकाणी तो मेन क्लॉज आहे। आय गॉट अ लेटर, मला पत्र मिळालं, आय गॉट लेटर हा मेन क्लॉज आहे वाक्यातला। अँड ने जोडलेलं वाक्य, हे दोन्ही प्रिन्सिपल क्लॉजचे असतात। आय रिप्लाय टू इट हा सुद्धा मेन क्लॉज आहे, म्हणजे वाक्यामध्ये दोघंही मेन क्लॉज आहे। दोघांना त्यांचं स्वतःचा सब्जेक्ट आणि वर्ब आहे, सब्जेक्ट आणि वर्ब आहे, दोघांना मिनिंग आहे। अँड वाक्यात असल्यामुळे ते दोघंही जे क्लॉज आहे ते प्रिन्सिपल क्लॉज आहे, अँड असल्यामुळे लक्षात ठेवायचं आहे। शी इज अ टीचर,
ती शिक्षिका आहे अँड रायटर टू या एका संपूर्ण वाक्यामध्ये शी इज अ टीचर अँड रायटर टू या संपूर्ण एका वाक्यामध्ये दोन क्लॉज आहे. आपल्याला असं वाटेल की हे एकच त्या ठिकाणी क्लॉज आहे, नाही दोन क्लॉज आहे वाक्यामध्ये, कारण एन वाक्यात आलेलं आहे. एन असेल तर लक्षात ठेवा दोघही दोन्हीही मेन क्लॉज असतात. एन्ड इज अ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, कोऑर्डिनेटिंग आहे एन्ड बट ऑर. म्हणून शी इज अ टीचर ती शिक्षिका आहे हा मेन क्लॉज, शी इज अ रायटर हा पण मेन क्लॉज आहे, आणि टू हा शब्द आपण त्या ठिकाणी जोडलेल्या मिनिंग साठी शी इज अ टीचर अँड रायटर टू या पद्धतीने. तो प्रिन्सिपल क्लॉज कोणता या वाक्यामध्ये, हा एक प्रिन्सिपल क्लॉज आहे. अँड नंतरचा जो रायटर टू याला आपण प्रिन्सिपल क्लॉज नाही म्हणणार, मग कसं म्हणणार त्याला, शी इज अ रायटर किंवा शी इज अ रायटर टू हा त्या ठिकाणी मेन क्लॉज झाला. कशावरून, सब्जेक्ट आणला शी हा जो वाक्यातला होता तो, व्हर्ब आणलं इज, शी इज, शी इज सब्जेक्ट व्हर्ब आल्यानंतरच त्या ठिकाणी तो मेन क्लॉज झाला. म्हणून या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे की प्रिन्सिपल क्लॉज कोणता आहे. आपण चर्चा करतोय आता की वाक्यात सबऑर्डिनेट क्लॉज कोणता असतो. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता असतो की जो वाक्यात अर्थासाठी दुसऱ्या क्लॉजवरती डिपेंड असतो, जो दुसऱ्या क्लॉजवर अर्थासाठी डिपेंड असतो त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब असतो, सब्जेक्ट आणि व्हर्ब असून सुद्धा मिनिंग साठी तो दुसऱ्या क्लॉजवरती डिपेंड राहतो, कारण त्या ठिकाणी वाक्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजक्शन येतात म्हणून. मग सबऑर्डिनेटिंग कंजक्शन कोणते, इफ, अनलेस, दो, अल्दो, बिकॉज, त्यानंतर एसएनएच, वेन, नो सूनर दॅन, हार्डली वेन, हे कंजक्शन वाक्यात जिथे ज्या क्लॉजच्या सुरुवातीला येतात तो क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असतो. एवढं लक्षात ठेवा की सबऑर्डिनेट क्लॉज कोणता असतो. जसं क्लॉज विच डिपेंड्स ऑन सम अदर क्लॉज, जो क्लॉज त्या ठिकाणी अर्थासाठी डिपेंड असतो. क्लॉज विच डिपेंड सम अदर क्लॉज फॉर इट्स मिनिंग, मिनिंग साठी दुसऱ्या क्लॉज वरती डिपेंड असेल इज कॉल्ड सबऑर्डिनेट क्लॉज ऑर डिपेंडेंट क्लॉज. डिपेंडेंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज एकच नाव. अर्थासाठी दुसऱ्या क्लॉज वरती डिपेंड असणाऱ्या क्लॉजला आपण सबऑर्डिनेट क्लॉज उपवाक्य असं म्हणतो. जसं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे ते पहा, व्हेन ही गॉट मनी, जेव्हा त्याला पैसे मिळाले, ही वेंट टू द मार्केट. आता व्हेनचं जो त्या ठिकाणी दिलेलं वाक्य, व्हेन ही गॉट मनी, जेव्हा पैसे मिळाले, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. जेव्हा पैसे मिळाले तेव्हा काय, पुढे अर्थासाठी आपल्याला डिपेंड आहे की काय केलं त्याने पैसे मिळाल्यानंतर, म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. ही गॉट मनी मेन क्लॉज आहे. आपण आधी पाहिलं हेच वाक्य घेतलं होतं, ही गॉट मनी मेन क्लॉज आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे, पण व्हेन कंजक्शन आल्यामुळे तो सबऑर्डिनेट झाला, अर्थ त्याचा पूर्ण होत नाही. व्हेन ही गॉट मनी, जेव्हा पैसे मिळाले. ही वेंट टू द मार्केट हा प्रिन्सिपल क्लॉज आहे, कारण ज्यात त्या ठिकाणी कंजक्शन नाहीये, सब्जेक्ट आणि व्हर्ब अदरवर्ड्स आहे. इफ यू वर्क हार्ड, जर तुम्ही मेहनत केली, काय होईल इफ यू वर्क हार्ड, मेहनत केली तर. इफ यू वर्क हार्ड हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे का, तर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन व्हेन इफ वाक्यात असेल तर ओळखतो आपण. आता यू वर्क हार्ड एवढंच वाक्य घेतलं तर हा मेन क्लॉज आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे, पण त्याला जर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन वापरलं की तो त्या ठिकाणी काय होतो, उपवाक्य तयार होतो. कॉमा दिलेला आहे, पुढचं वाक्य यू विल गेट सक्सेस हा मेन क्लॉज वाक्यातला. शी फेल्ड इन एक्झाम बिकॉज शी वॉज इन, या वाक्यात काय आलं. आता आपल्याला ओळखायचं की सबऑर्डिनेट क्लॉज कोणता, मेन क्लॉज कोणता. या दोन्ही वाक्यांमध्ये सुरुवातीला हे कंजक्शन आलं होतं, म्हणून हे जे त्या ठिकाणी क्लॉज होता हा सबऑर्डिनेट क्लॉज होता. या क्लॉजच्या सुरुवातीला कंजक्शन नाहीये, या क्लॉजच्या सुरुवातीला कंजक्शन नाहीये, म्हणून हा मेन क्लॉज आहे. शी फेल्ड इन एक्झाम हा मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज आहे. ती परीक्षेत नापास झाली, शी फेल्ड इन एक्झाम, प्रिन्सिपल क्लॉज. मग सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, बिकॉज पासून पुढे राहिलेलं सगळं वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज. बिकॉज शी वॉज इन हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि त्याचं मिनिंग साठी हा जो संपूर्ण क्लॉज आहे हा याच्यावरती डिपेंड आहे. या पद्धतीने वाक्यात आपल्याला ओळखता आला पाहिजे की प्रिन्सिपल क्लॉज कोणता, सबऑर्डिनेट क्लॉज कोणता. जर तो ओळखता आला तर आपल्याला सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स, नाऊन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज हे जे त्या ठिकाणी टॉपिक आहेत हे चांगल्या पद्धतीने कळते. विद्यार्थी मित्रांनो, आता जो आपण टॉपिक पाहिला तो सबऑर्डिनेट क्लॉजचा पाहिला. त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉजचे काही प्रकार आहेत. देर आर टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. कोणते प्रकार आहे, देर आर थ्री सबऑर्डिनेट क्लॉजेस, देर आर थ्री सबऑर्डिनेट क्लॉजेस. विचार दे कोणते ते, तर तीन सबऑर्डिनेट क्लॉज आहे, नाउन क्लॉज, ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. नाउन क्लॉज, ऍब्जेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज यांची जी माहिती आपण एक पुढचा जो त्या ठिकाणी व्हिडिओ असेल, पुढचा जो त्या ठिकाणी पार्ट असेल त्यामध्ये सविस्तर चर्चा याची करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ दोघेही एकाच वेळेला तुम्हाला पाहणं आवश्यक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आपण आपल्या मित्रांसोबत त्याला शेअर करायचंय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. यू लिसन दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली. थँक्स अ लॉट.